साखरेत डॉक्टरी केली म्हणून तुमच्यामुळे खूप लोकांना शुगर वाढलेली आहे आणि तुमच्या शैक्षणिक संस्था देखील खूप आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला विचार केला होता मी तुम्हाला शिक्षण मंत्री आपल्या तानाजी सावंतना सांगितलं. हा हे विभाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, एक संवेदनशील विभाग. या सिव्हिल हॉस्पिटलच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा ऐतिहासिक हा आजचा दिवस आहे ठाणेकरांसाठी आणि ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्यांसाठी. मगाशी विठ्ठल सायनाचे परिवार आले होते, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या योगदानामुळे एवढी मोठी वास्तू उभी राहील आणि हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, सुविधा मिळतील, त्यांचे जीव वाचतील. खरं म्हणजे तानाजीराव मगाशी म्हणत होते की साखरेमध्ये डॉक्टरी केली, साखरेत डॉक्टरी केली म्हणून तुमच्यामुळे खूप लोकांना शुगर वाढलेली आहे आणि तुमच्या शैक्षणिक संस्था देखील खूप आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला विचार केला होता मी तुम्हाला शिक्षण मंत्री बनवायचा, पण मग ते ज्याच्या संस्था जास्ती असतात आणि तो शिक्षण मंत्री असला की ती कॉन्ट्रोवर्सी सुरू होते. आणि मग अतिशय महत्त्वाचं हे सर्वसामान्य माणसाला सेवा देणारं हे खातं आहे, हे आरोग्य विभाग आहे. कारण मी आरोग्य विभागाचा मंत्री राहिलो आहे तर डॉक्टर दीपक सावंत आहे. अगदी तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांची सेवा, त्यांचे जीव वाचवणे, पुण्य घेणे, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या जवळून. आम्ही हे डॉक्टर दीपक सावंत देखील खेड्यापाड्यात अगदी आदिवासी पाड्यामध्ये कुपोषित भागामध्ये फिरायचे, मंत्री असताना पण नसताना पण. मी देखील सांगतो ज्या ठिकाणी कुठला मंत्री गेला नाही तिकडे पार त्या मध्य प्रदेशचा कुठला आणि रंगुबेली त्या गुजरातची बॉर्डर MP ती छत्तीसगडची ते बोले इधर कभी ये मंत्री संत्री हम कब देखता ही नहीं, कोई आता ही नहीं. बोले मैं आया हूँ. बोले चलो क्या मांगता है. आणि त्यावेळेस तातडीने त्यांना आपण ज्या काही सोयीसुविधा पाहिजे होत्या त्या दिल्या. मी मला माहीत आठवत आहे की आपला थोडा विभागाचा विषय असतो, प्रस्ताव बनवणे वगैरे सगळं असतं, पण मी जिकडे जातो डॉक्टरांना माहीत आहे मी जायचो तिकडे सगळे सामान साहित्य सामग्री ट्रकच्या ट्रक भरून घेऊन जायचो आणि त्याचं वाटप लोकांमध्ये करायचो. कारण गरजेचं होतं, ते आवश्यक होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी डॉक्टर दीपक सावंत आपल्या तानाजी सावंतना सांगितलं. हा हे विभाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, एक संवेदनशील विभाग आहे. याच्या माध्यमातून आपण लोकांचे जीव वाचवू शकतो. वेळेवर त्यांना आपण उपचार दिले तर खऱ्या अर्थाने आपण मोठा एखादा कुटुंब वाचवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्ती काय पुण्य असू शकतं. आणि म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सोयीसुविधा केल्या. मगाशी त्यांनी स्वतः सांगितलं, या राज्यातल्या महिला भगिनी आहेत, मुलं आहेत, माता सुरक्षित तर घर कुटुंब सुरक्षित मोठी योजना ते राबवत आहेत, मोठे कॅम्प घेतले, मी देखील ते अटेंड केलेत, मुलांच्या चाचण्या होत आहेत. आज आपण बाळासाहेब ठाकरे 700 दवाखाना आपण या राज्यभर करतोय. मुंबईमध्ये आपण सुरू केले 250 आणि 7 राज्यभरामध्ये 700 करतोय. आणि या सगळ्या दवाखान्यामध्ये डॉक्टर MBBS स्टाफ नर्स सगळं जे कोणी आहेत ते असतील. मोफत औषधं मिळतील, 147 प्रकारच्या चाचण्या मोफत होतील, त्याचे पुढचे उपचार जे आहेत ते मोफत होतील. हे सगळं कोण करतंय, कोणी केलं? आणि आपलं सरकार करतंय.